अधिकृतरित्या मला अजून समजलेलं नाही आहे आणि मला वाटतं की 5-6 महिने कावनामध्ये या महायुतीचा मी एक घटक होतो, माझा पक्ष या युतीचा घटक होता, त्यामुळं ही घोषणा किंवा याच्या संदर्भातला निरोप थोड्या वेळात किंवा आज संध्याकाळपर्यंत तरी येईल खरोखरच तसा झालेला असेल किंवा त्यामुळं एवढ्या तातडीनं या गोष्टीवर प्रतिक्रिया व्यक्त करावी असं मला काही वाटत नाही. पण रूढींनी हा सगळा मेसेज पाठवलेला आहे भाजपच्या इथल्या राज्यातल्या नेत्यांना, हा सगळा निरोप पोहोचलेला आहे, अर्थात ठीक आहे याबाबतची अधिकृत घोषणा व्हायची आहे, मात्र तरी सुद्धा आपण भाजप बरोबर जाणार का? कारण भाजपच्या नेत्यांनी सांगितलंय घटक पक्ष आमच्या बरोबर असणार आहेत, आपली भूमिका आम्हाला आपल्याकडून ऐकायची. खरं तर आता नेमकं काय झालंय ते चौकशी मलाही करावी लागेल, कारण मी कोल्हापूरला कडे मी आताच भाजपच्या कोर कमिटीच्या सदस्य पंकजाताईंना फोन केला होता, त्याही म्हणाल्या की मी आताच बीडहून आलेले आहे, मलाही काही माहिती नाही, मी चौकशी करून तुम्हाला कळवते. त्यांच्याकडून काही निरोप येतो का याची वाट बघतोय मी. निरोपाची वाट आपण बघूया राजू शेट्टी सर, मात्र आता युती तुटलीच आहे हे सगळं खरं ठीक आहे, तुम्हाला अजूनही औपचारिकरित्या कळलेलं नाहीये, अधिकृतरित्या कळलेलं नाहीये, पण जर हे कळलं की तुमची प्रतिक्रिया काय असेल आम्हाला सांगाल. तुम्ही स्वबळावर जाणारच आहात का भाजप बरोबर जाणार आहात? नाही, आम्ही आमची भूमिका काल सुद्धा स्पष्ट केलेली आहे की आम्ही छोटे 4 घटक पक्ष आहेत ते शक्यतो एकत्रित राहण्याचा प्रयत्न करणार, त्याच्यामध्ये महादेव जानकर, मी आणि विनायक मोटे, आमचं तिघांचं तर अगदी पक्क एकमत आहे की आपण तिघं एकत्रित राहायचं. आठवले साहेबांच्या भूमिका काय आहे ते आम्हाला समजून घ्यायला आवडेल आणि आम्ही 4 घटक पक्षांनी कोणातरी एका या 2 मोठ्या पक्षाबरोबर मैत्री करावी, म्हणजे महायुती आहे तशीच राहील अशा प्रकारचा एक प्रयत्न आमचा राहील. अर्थात या प्रयत्नाला कितपत यश येईल हे काही सांगता येत नाही. बरं, पण म्हणजे तुम्ही भाजप बरोबर जाणार? दोन्ही पर्याय खुले असू शकतात, या संदर्भात आधी घटक पक्षांचं मत विचारात घ्यावं लागेल, आता पुन्हा नव्यानं समीकरणाचा विचार करावा लागेल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.